नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला कुठलीही रेसिपी न दाखवता कारल्याबाबतच्या काही टिप्स किंवा जी पद्धत मी उकडवण्यासाठी वापरते ती आज तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि अशा पद्धतीनं जर का तुम्ही कारलं बनवलं तर ते अजिबात कडू होत नाही। आता हे कारलंच आहे, कशातही साखर किंवा गुळ जरी घातला तरी ते चवीला कडूच लागतं। पण बऱ्यापैकी याचा कडवटपणा किंवा कडूपणा कसा कमी करता येईल याची मी तुम्हाला आज पद्धत दाखवणार आहे। तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल किंवा तुमचं असं म्हणणं असेल की माझ्या हाताने कारलं खूप जास्त कडू होतं किंवा एखाद्याच्या हाताने कारल्याची भाजी खूप छान होते ती कडू होत नाही। जर तुम्ही नवशिके असाल किंवा तुमच्या हाताने जर का कारलं कडू होत असेल तर तुम्ही ही पद्धत फॉलो करा, कारल्याची भाजी खूपच छान होईल। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्याशेजारील बेल आयकॉनवर हिट करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी कुठलीही नवीन व्हिडिओ अपलोड केली की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर कळेल। तर इथे मी पावशर कारली घेतलेली आहे, ती दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यानंतर चकल्यांमध्ये याचे बारीक बारीक फोडी करून घेतला आहे। आता तुम्ही जर का मोठे मोठे कापायचे करत असाल किंवा बारीक चिरून उभे चिरून जर तुम्ही कारलं घेत असाल तर हवं तसं तुम्ही हे कारलं चिरून घेऊ शकता। आता चिरल्यानंतर काय करायचं, एक चमचा मीठ घ्यायचं आणि चिरलेल्या कारल्यावर व्यवस्थित हे मीठ आपल्याला असं पसरून टाकायचं आहे। त्यानंतर हाताने चांगलं हे चोळून घ्यायचं आहे। कारल्याच्या प्रत्येक फोडीला हे मीठ लागायला हवं, जर जाड मीठ असेल तर ते सुद्धा उत्तम आहे, ते पण तुम्ही इथे वापरू शकता। पण माझ्याकडे जाड मीठ नव्हतं त्यामुळे इथे मी बारीक मिठाचा वापर केला आहे। आता हे मीठ लावल्यानंतर ह्या कारल्याला थोड्या वेळानंतर पाणी सुटायला सुरुवात होईल। कमीत कमी हे अर्धा आणि जास्तीत जास्त एक तासाकरिता हे कारलं आता असंच झाकून आपल्याला ठेवायचं आहे। तर हे आता मी साईडला ठेवून देते। तर इथे पूर्ण एक तास झाला आहे, एक तासाभरानंतर तुम्ही इथे बघू शकाल, बघा पाणी सुटलेलं आहे। आता हे जे काही पाणी आहे कारल्यामधलं ते व्यवस्थित आपल्याला हाताने पिळून आणि मग हे कारलं आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकाल तुम्ही, हे कारलं आता पिळून झालं आहे। आणि त्यानंतर हे कारलं उकडवायचं कसं, तर हे मिठातून पिळून झाल्यानंतर डिरेक्टली मी आता कढाईमध्ये टाकते। कढाईची गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो आहे। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं आहे आणि एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे। आता मीठ आणि तेलाच्या वाफेवरच आपण हे कारलं उकडून घेणार आहोत। एकदा तेल आणि मीठ ह्या कारल्याच्या फोडींना व्यवस्थित लागल्या जाईल इतपतच आपल्याला हे मिक्स करायचं आहे। आणि त्यानंतर झाकण ठेवून हे आपण असंच वाफू देणार आहोत। पण लक्षात असू द्या, गॅसची फ्लेम एकदम सुरुवातीपासून कारलं उकडेपर्यंत शेवटपर्यंत लोच ठेवायची आहे। बऱ्याच जणी पाण्यामध्ये कारलं उकडतात आणि ते पाणी आपण कारलं उकडल्यानंतर फेकून देतो, तर त्यामध्ये बऱ्यापैकी कारल्याचे पूर्ण जीवनसत्व निघून जातात। कारलं खाणं शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे, तर ते पाणी न फेकून देता पाण्यामध्ये कारलं उकडायचंच नाही असं तेलाचा आणि मिठाचा वापर करायचा। मिठामुळे परत पाणी सुटतं आणि तेलाच्या वाफेवर हे कारलं अगदी व्यवस्थित उकडलं जातं। अधूनमधून मी झाकण काढून हे असं हलवून घेतलं आहे जेणेकरून हे कारलं कढईच्या तळाशी लागणार नाही किंवा जळणार नाही। आता इथे साधारण 15 मिनिटे झालेली आहे आणि कारलं हवं तसं अगदी व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे। बघा तुम्हाला इथे मी दाखवते, साधारण हे 80 ते 85% शिजलं गेलेलं आहे आणि शिल्लक राहिलं भाजी बनवताना तर शिजल्याच जाईल। जर तुम्हाला कारल्याची भाजी आवडत असेल तर तुम्ही हे असं शिजवलेलं किंवा उकडलेलं कारलं जर का बंद हवेच्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं तर साधारण 5 ते 6 दिवसांसाठी हे खराब होत नाही आणि हवी तेव्हा तुम्ही याची भाजी करून खाऊ शकता। आता भाजी बनवताना पुन्हा एक महत्त्वाची स्टेप किंवा टीप म्हणजे ज्यावेळेला तुम्ही फोडणी द्याल मसाले टाकण्या अगोदर ह्या तेलामध्ये जे काही उकडलेलं कारलं आहे ते साधारण 2 मिनिटासाठी कमीत कमी मध्यम आचेवर छानपैकी परतून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही। एकदा ही प्रोसेस तुम्ही करून बघा आणि तुमच्या हाताने बघा, कारलं कधीच खूप जास्त कडू होणार नाही। कारल्याची काळ्या रश्यातली किंवा काळ्या मसाल्यातली भाजीसुद्धा खूप छान होते। तर असंच कारलं उकडून घेऊन तुम्ही अगोदर बिना फोडणीचं फक्त तेलामध्ये जर का परतून घेतलं, कमी तेल असेल तरीसुद्धा चालेल पण तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं, याचा कडूपणा बऱ्यापैकी कमी होतो। आणि मग काळ्या मसाल्यामध्ये सुद्धा तुम्ही कारल्याची भाजी बनवू शकता। तुम्हाला हवं असेल कसं बनवायचं आहे, सुकं खोबरं, आलं लसूण किंवा गुळ घालून बनवायचं आहे तसंसुद्धा करू शकता। होप सो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जो आहे तो नक्कीच फायद्याचा ठरला असेल। आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन छान रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।